नमस्कार मित्रांनो, मी नील्स। सगळ्यात आधी मी ते सगळ्या लोकांचा आभार मानते जो घरी बसून शासनाच्या नियमांचं पालन करून शासनाला सपोर्ट करतात COVID-19 म्हणजेच कोरोनाशी फाईट करायला। पण काय काय बेअक्कल लोक, दीडशाने लोक, अरे तुम्ही लोक डोक्यावर पडलायत का? तुम्हाला अजून अक्कल नाही आली का? अरे कित्येक लोक मरतात, तडपून तडपून मरतात जगात। जरा बाहेर बघा, जरा टीव्हीमध्ये बघा, चालू करून न्यूज, लाईव्ह न्यूज, की कित्येक लोक तडपून तडपून मरतात। अरे जगाचा सोडा, आपल्या देशामध्ये बघा किती लोक मरतात। अरे तुमच्यामुळे, तुमच्या चुकीमुळे तुमच्या पूर्ण फॅमिलीला त्रास होऊ शकतो। अरे लाज वाटायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला बाहेर जायला। लक्षात ठेव मित्रांनो, तुमच्या घरी आई वडील आहेत, तुमच्या तुमच्या छोटे छोटे बाळ आहेत, त्यांचा तरी विचार करा। सगळे तुमच्या पुढे हात जुटून बोलत आहेत की बाबांनो घरी बसा, का चाललाय बाहेर? आणि कोरोना व्हायरस खूप जंटल आहे, जोपर्यंत तुम्ही त्याला बाहेर घ्यायला नाही जात ना मित्रांनो, तोपर्यंत ते तुमच्या घरी नाहीत। तुम्हाला आम्हाला सगळे सेम आहेत, सगळ्यांना कोरोना व्हायरस व्हायचं तर मग होऊ शकतं, पण मित्रांनो जर तुम्ही घरी बसलात ना मग ते कोरोना व्हायरस होणार नाही। पण असं ओव्हर कॉन्फिडन्स ठेवून जगू नका। आपल्या सरकारने काय सांगितलंय, 15 दिवस 21 दिवस घरी बसा। पण तुमच्यासाठी वेडे लोक आहेत ना, ते घराच्या बाहेर निघतात, ते लोकांच्यामुळे COVID-19 म्हणजेच कोरोना पसरतंय, अजून संपला नाही आहे। पण मित्रांनो जर का तुम्ही 15 नाहीतर 21 दिवस घरी बसलात ना, लॉकडाऊनला सिरियसली घेतलात ना, मग हे व्हायरस संपू शकतं। नाहीतर हे लॉकडाऊन 6 महिने वाढतच जाईल, 1 वर्ष पण होऊ शकतं जसं तुमच्यासारखे वेडे लोक अजून बाहेर निघलेत। आणि काही काही वेडे तर दीडशाने लोक आहेत, हे लोक घरी बसून ट्विटरवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इन्स्टावर आणि पूर्ण सोशल मीडिया आणि टिकटॉकवरती तर वर्ल्ड रेकॉर्ड झाला आपला। अरे एवढे जोक्स आणि फेक न्यूज झालेत ना, शासनाला सपोर्ट करा, शासनाच्या नियमांचं पालन करून घरी बसा आणि शासनाला सपोर्ट करा COVID-19 म्हणजे कोरोनाशी फाईट करायला। अरे का बसलाय बाहेर तुम्ही लोक? अरे सगळे किती ओरडून ओरडून सांगताय आपल्याला घरी बसा, घरी 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 बसा, पण तुम्हाला मला ऐकायचं का नाही आहे? आणि जोक्स आणि फेक न्यूज नका पाठवू। जर का तुमच्या घरी उद्या कोरोना पेशंट सापडला ना तुमचा जवळचा, मग तुमच्यावर जसं वेळ येईल ना मग तुम्हाला समजेल, तुम्हाला हिंमत सुद्धा नाही होणार ते जोक्स वाचायला आणि पाठवायला। मित्रांनो असं का करताय तुम्ही लोक? फाईट करायला मदत करा कोरोनाशी।